मी भारत दत्तू दामाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हेडला कारने ठोकरल्याने मंगळवडातील दुचाकी स्वार जागीसार तर कार दोघे जखमी सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून मोटारसायकल चोरीसर सात गुन्हे दाखव उघड तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रिक्षा आणि कंटेनरचा अपघात संत दामाजी ग्रामपंचायत रुग्ण आढळला आता पाहूया सविस्तर बातमीपत्र बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी उजनी धरण साठ टक्के पार झालेलं आहे दौंड मधून उजनीमध्ये होणारा विसर्ग आणखी कमी झाला असून सध्या केवळ दोन हजार शंभर इतका विसर्ग आहे शनिवारी पाच हजार फ्लो होता तर रविवारी सकाळी तीन हजार चारशे वर इतका होता आता तो एकवीस हजार इतका झालेला आहे सोमवारी हा फ्लो आणखी कमी होऊन दोन हजार शंभर इतका झाला धरणामध्ये पंच्याऐंशी पंच्याण्णव पॉइंट पंचाहत्तर टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून यातील बत्तीस पॉईंट दहा इतका उपयुक्त पाणीसाठा आहे धरण क्षेत्राच्या वरील बाजूला होणारा पाऊस देखील पूर्णपणे थांबलेला आहे यामुळे आता पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आणखी कमी झालेली आहे परंतु धरणातील उपलब्ध जलसाठा व संपत आलेला पावसाळा याचा विचार करूनच शासन व प्रशासनाने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे सध्या धरणातून सिनावाडा उपसा सिंचन योजनेसाठी तीनशे तेहतीस क्युसेक आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी एकशे वीस क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे कालव्यामध्ये पाणी सोडण्यात यावं अशा प्रकारची मागणी शेतकऱ्याकडून वारंवार करण्यात येत आहे रत्नागिरी नागपूर महामार्गावरती शिरडोन तालुका कवठे गावाच्या का हद्दीमध्ये कारने ठोकरल्याने लौंगी तालुका मंगाडा हे दुचाकीस्वार झालेले आहे अपघातानंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन पडली यामध्ये कारमधील दोघे जखमी झाले हा अपघात रविवारी दुपारी झाला असून याबाबत कवठे पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली आहे मृत आलम पाटील हे दुचाकीवरून एम एच दहा डी झेड एक्क्याऐंशी शेचाळीस शिरडोनकडे येत होते कुचीच्या दिशेनं जाण्यासाठी महामार्गाच्या दुसरीकडे जाणाऱ्या ते वळणे याच वेळी पाठीमागून जयसिंगपूरहून कुचीकडे जाणाऱ्या कारने एम एच झिरो नऊ बी पी पंचेचाळीस झिरो नऊ त्यांना ठोकरले या अपघातामध्ये अलम पाटील हे जागीच ठार झाले त्यानंतर कार, कार रस्त्यावरून उताराने खाली गेली यामुळे कारमधील दोघे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच कवटेवंकाळ पोलीस तातडीनं अपघात धाव धाव घेतली तपास पोलीस हवालदार सचिन आटपाडकर हे करीत आहेत शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्ती आणि गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दाखल अभ्यास करून ते गुन्हे वेळोवेळी मार्गदर्शन होतं त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांचे तपास पथक हे माहिती घेत असताना हायवा ट्रक वाहनाच्या बॅटऱ्या चोरी करणारे दोन इसम हे चोरीच्या बॅटऱ्या विक्रीसाठी सलगर वस्तीवरून नागोबा मंदिर मार्गे सोलापूर शहरात येणार आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली त्याप्रमाणे त्या ठिकाणी तात्काळ सापळा लावला त्याप्रमाणे त्या ठिकाणी तात्काळ सापळा लावला असता विकी दशरथ गायकवाड वयवर्ष चोवीस व्यवसाय मजुरी व संदीप मौला गायकवाड वयवर्ष तेहतीस व्यवसाय ड्रायव्हर हे दोघेही राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा सोलापूर यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी पाच मोटरसायकल चोरीचे व एक बॅटऱ्या चोरीचे असे एकूण सहा चोरीची गुन्हे उघडकीस आलेले आहेत यामध्ये चोरीची मोटारसायकल विकत घेणारा भंगारोला संजय संभाजी माने राहणार रामवाडीत सोलापूर या आरोपी म्हणून निष्पन्न केले असून एक लाख बावीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेली सोनी चांदीची दागिने सोडवणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून तिच्या ताब्यातून सदुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस सहाय्यक योगेश बर्डे यांना मिळालेल्या माहिती सापळा रचून सुचित्रा ज्ञानेश्वर जाधव वयवर्ष छत्तीस राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हिला ताब्यात घेऊन तिचेकडील सखोल तपास केले असता तिने सोने व चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिलेली आहे पेठ परिसरातील घोंगडे वस्तीत राहणाऱ्या एका तेवीस वर्षीय अवैध तरुणाने राहत्या घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे ही घटना शनिवारी झाली नयन कुमार नागराज जक्कन वयवर्ष तेवीस राहणार घोंगडे वस्ती असे मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे काल दुपारी चार वाजेच्या सुमारा सुमारास घरामध्ये कोणी नसताना त्याने घरातील छताला पंख्याला बेडशीटच्या सह्यानं गळपास घेतला होता त्याला सायंकाळी फासावरून सोडवण्यात वडिलांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केला असता तो उपचारापूर्वीच मयत झाला होता मयत नयन कुमार जक्कन हा एका गोल्ड दुकानामध्ये कामाला होता त्याच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे या घटनेची नोंद जोडभावी पोलिसांमध्ये झाली असून या मागचे कारण समजले नाही हवालदार रुपनर पुढील तपास करीत आहे सोलापूर पुणे महामार्गावरती मोहोळजवळ जवळवरती रस्त्यामध्ये थांबलेल्या कंटेनरला रिक्षाची धडक लागल्याने एका जणाचा मृत्यू झालेला आहे ही घटना हॉटेल धुळवड समोर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळवरून वडवळकडे रिक्षा एम एच तेरा सिटी पंच्याऐंशी झिरो आठमधून हरिसावळा बनसोडे वर्ष साठ हे निघाले होते सोलापूर पुणे महामार्गावर धुळवड हॉटेलसमोर रस्त्याच्यामध्ये के ए पस्तीस सी अठ्ठावीस चौऱ्याऐंशी हा रस्त्याच्यामध्ये थांबला होता रिक्षाची कंटेनरला धडक लागली यावेळी रिक्षामधून हरिसावळा बनसोडे हे रिक्षामधून खाली पडले त्यांना मार लागला त्यांना तातडीनं मोहळ येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु उपचारपूर्वीच ते मयत झाले असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं याबाबत मोहळ पोलीस ठाण्यामध्ये त्यांचा मुलगा शेखर दाखल केलेली आहे संत दामाजी ग्रामपंचायत एकवीस वर्षीय तरुण डेंग्यू संशयित आढळल्याने त्याच्यावरती ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असून प्रकृती सुधारणा होत असल्याचं ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान हवेतील संसर्ग साथीमुळे रुग्णामध्ये भर पडत आहे दररोज ताप अठ्ठ्याऐंशी सर्दी तीस खोकला असे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून नगरपालिका व लगतच्या ग्रामपंचायती आणि फवारणी करून आजाराला अटकाव करावा अशा प्रकारची मागणी होत आहे मध्यंतरी रिपरीप पाऊस झाल्यामुळे सर्वत्र गवताचे घाणीचे प्रमाण वाढलेलं आहे परिणामी या घाणीमुळे डासांचं प्रमाण वाढल्याने नागरिक डासांच्या उपद्रवामुळे हैराण झालेले आहेत ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी सध्या तीनशे रुग्णाची असून यामध्ये ताप सर्दी खोकला असे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत शहरालगत असलेल्या दामाजी ग्रामपंचायतीमध्ये एकवीस वर्षीय तरुण डेंगू संशयित असल्यानं मागील दोन दिवसापूर्वी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पेशी कमी झालेले बरेचसे रुग्ण खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत या रुग्णांची रक्ताचे नमुने ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणून त्यांची तपासणी केली असता डेंगू सदृश आजाराची कुठलीच लक्षणं दिसून येत नसल्याचं जिल्हा युवता विभागाचे श्याम धनवे यांनी सांगितलेलं आहे डेंगू आजाराच्या पार्श्वभूमीवरती शहरातील एकशे आठ जणांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासले असता यामध्ये एकही पॉझिटिव्ह आढळला नाही यामध्ये शंभर घरांचा सर्वे तीन टीमने केला होता या टीमने मडके कुंड्या टायर ए सी आदी ठिकाणी तपासणी केली असता पाण्यात आळी आढळल्यानंतर त्यावरती ॲबेट द्रावण टाकण्यात येत आहे सध्या लहान मुले ताप सर्दी खोकला या आजाराने फणफणत असल्यानं पालकांची चिंता वाढली आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी तपासणीत आल्यास नागरिकांनी त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलेलं आहे हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासाठी नमस्कार